तर वेग आणि काळ संबंधाचे समीकरण v इज इक्वल टू यु प्लस ए टी. तर पुन्हा दुसरं समीकरण विस्थापन आणि काळ संबंधाचे समीकरण f इज इक्वल टू यु टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर. f s म्हणजे अंतर, u म्हणजे आरंभीचा वेग, t म्हणजे टाइम, a म्हणजे त्वरण. विस्थापन वेग संबंधाचे समीकरण v स्क्वेअर इज इक्वल टू यु स्क्वेअर प्लस 2as. आता एक समान वर्तुळाकार गती यालाच आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. तर पहा, घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण केल्यावर त्याच्या चाली व वेगाविषयी लक्षात येते की घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल सतत स्थिर आहे, मात्र त्याच्या विस्थापनाची दिशा सतत बदलत असल्याने त्याचा वेग मात्र सतत बदलतो. सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार फिरत असल्याने या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल सतत स्थिर असते पण विस्थापनाची दिशा बदलत असते. समजा हे घड्याळ आहे, आता त्याच्या टोकाची चाल सेम असणार आहे असं जातं ना ते, पण त्याची दिशा बदलली आहे ना प्रत्येक वेळी. आणि जेव्हा दिशा बदलते त्यावेळी वेग सुद्धा बदलतो. त्यावरून असे लक्षात येते की वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीने वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असेल तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. जे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे तेच आपण पटपट घेऊया. पहा, वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी या कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असल्यास वस्तूची चाल काढायचे सूत्र. तर पहा, जर हे वर्तुळ आहे, ही वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी या कालावधीत परत आपल्या मूळ स्थानी आली, म्हणजे तिने कापलेलं अंतर किती आहे. तर हे हा जर वर्तुळाच्या ह्या वर्तुळाकार रेषा सरळ केली, म्हणजे समजा एक वायर आहे, जेव्हा ही वायर वर्तुळाकार वायर आपण सरळ करू तेव्हा त्याचं अंतर मोजू, ते म्हणजेच काय असतं तर त्या वर्तुळाचं परिघ असतो. तर आपल्याकडे परिघाचं सूत्र आहे 2πr. पहा त्यांनी काय सांगितले, चाल बरोबर परिघ अपॉन कालावधी. चाल म्हणजे काय, कापलेले अंतर आणि काल हे तर माहीत होत, मग इथे मात्र कापलेले अंतरच आपण काढतोय पण ते वर्तुळाकार असल्यामुळे आपण परिघ घेतोय. तर v इज इक्वल टू 2πr अपॉन टी. तर इथे काय दिलंय पुस्तकामध्ये, एक चकती दिलीय त्याच्यावर नाणं ठेवलंय. जेव्हा चकती जास्त वेगाने फिरते त्यावेळी त्यावर ठेवलेलं जे नाणं असतं ते त्रिज्येला लंब असणारी स्पर्शिका म्हणजे काय, हे अशी असते ती स्पर्शिका, स्पर्शून जाणारी त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेतून बाहेर फेकलं जात. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो, त्याची सरासरी चाल व वेग किती असेल. तर दिलेली माहिती काय काय आहे ती पाहूया. पार केलेले एकूण अंतर किती आहे, 400 मीटर. काय सांगितलं इथे, पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी तो परतलाय, वर्तुळाकार मार्गावरून धावून परत तिथे चालला आहे, म्हणजे विस्थापन झालेलं आहे 0 मीटर. एकूण लागलेला वेळ दिलेला आहे 25 सेकंद. आपल्याला माहित आहे सरासरी चाल म्हणजेच काय, पार केलेले एकूण अंतर छेद लागलेला एकूण कालावधी.
पार केलेले अंतर आपल्याकडे आहे 400, एकूण कालावधी 25, 16 मीटर पर सेकंद ही चाल आली. आता सरासरी वेग एकूण विस्थापन 0, लागलेला एकूण कालावधी 25 सेकंद, 0 मीटर पर सेकंद हा वेग, सरासरी वेग. आता एक विमान 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते, तर विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले? तर आता दिलेली माहिती काय आहे, त्वरण काय दिलंय, तर 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर, टाइम दिलेला आहे 30 सेकंद. तर काढायचं आहे आपल्याला किती अंतर पार केले. मग यू हा शून्य का घेतलाय? तर सुरुवातीचा वेग विमानाचा हा विमान गतिमान व्हायच्या अगोदर हा शून्यच असणार आहे. धावपट्टीवर सुरुवातीला विमान हे स्थिर असणार आहे, त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला आरंभीचाच वेग म्हणजे यू असतो. ज्यावेळी विमान स्थिर असते तो झाला विमानाचा आरंभीचा वेग, आणि आरंभीचा वेग काय आहे मग शून्य, कारण त्यावेळी विमान स्थिर असते, त्याच्यानंतर ते गतिमान होते. आपल्याला इथे व्ही चा काहीच विचार करायचा नाही की त्याच्यानंतर ते किती झालं, अंतिम वेग काढायचा नाहीये. आपल्याकडे एक सूत्र आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. आपल्याला यस काढायचा आहे, यू माहिती आहे 0, 1/2 ए म्हणजे त्वरण 3.2 आणि टी म्हणजे सेकंद 30 सेकंद. तर एस इज इक्वल टू 1440 मीटर हे काय आलेलं आहे, विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी पार केलेले अंतर. आता एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल? तर क्षितिज लंब दिशेत म्हणजेच व्हर्टिकली, म्हणजे सरळ रेषेत वरती, जमिनीपासून वरती, सरळ रेषेत म्हणजेच व्हर्टिकली उंच उडी मारण्याची क्षमता आहे. तर उंच उडी मारताना, व्हर्टिकली उंच उडी मारताना त्याने कापलेले अंतर 2.5 मीटर, म्हणजे समजा इथे कांगारू आहे तर तो व्हर्टिकली 2.5 मीटर अंतर कापतो आहे. तर त्यांनी काय विचारलंय, त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती, चाल विचारलेली आहे. आणि चाल कोणती, तर हवेत उडी मारतानाची, म्हणजे हा कांगारू ज्यावेळी वरच्या बाजूला सरळ रेषेत 2.5 मीटर अंतर वर उडी मारेल त्यावेळी सुरुवातीची त्याची चाल किती असं विचारलेलं आहे. तर आपल्याकडे काय काय आहे आता, तर एक्सलरेशन इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्वरण 9.8 मीटर सेकंद स्क्वेअर कशाच असतं, कांगारू आता सरळ रेषेत वरती जातोय म्हणजे त्याच्यावर अर्थ ग्रॅव्हिटी वर्क करणार. जर त्याची उडी ही व्हर्टिकली सरळ रेषेत वरती असेल तर त्याच्यावर अर्थची ग्रॅव्हिटी वर्क करत असते, आणि ती किती आहे आपल्याला माहित आहे, 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. एस बरोबर 2.5 मीटर, यू म्हणजे सुरुवातीची ते चाल काढायची, तर यू किती आहे असं विचारलंय. ज्यावेळी व्ही म्हणजे अंतिम वेग असतो, ज्यावेळी कांगारू इथून या 2.5 मीटर पर्यंत जातो त्याच्यानंतर काय होणार आहे, अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे तो परत खाली येणार आहे, म्हणजे इथे काही वेळापुरता त्याचा वेग हा शून्य होणार आहे आणि परत तो खाली येणार आहे. तर व्ही किती असणार आहे, तर 0. 2.5 मीटर उंच उडी मारल्यानंतर त्याचा वेग हा 0 होणार आहे.
तर आपण इथे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as हा फॉर्म्युला यूज केला. पण मग आधी जे दोन फॉर्म्युले का यूज केले नाहीत, तर पहा इथे आपल्याला टाइमचा काही संबंध नाहीये या उदाहरणामध्ये. तर आपल्याकडे उरत एकच फॉर्म्युला, तो म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. म्हणून हा फॉर्म्युला आपण यूज केलाय. व्ही माहितीये अंतिम वेग, अंतिम शून्य, यू स्क्वेअर तो आपल्याला काढायचा आहे, 2as. बरं, आता हे मायनस साईन का दिलेलं आहे, तर त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने आहे. वेग वरती चाललाय, तर त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने आहे, म्हणून -9.8 हे असं त्वरण घेतलेलं आहे. तर कॅल्क्युलेशन नंतर यू बरोबर 7 मीटर पर सेकंद ही चाल आपल्याला, सुरुवातीची चाल मिळेल. आता पहा चौथं उदाहरण. एक बोट विराम अवस्थेपासून निघून, विराम अवस्थेपासून निघून, इथेच दिलेलं आहे यू इज इक्वल टू 0, निघून एक समान त्वरणाने जाते. त्वरण एक समान दिलेलं आहे. जर ती 5 सेकंदात, टाइम दिलेला आहे 5 सेकंदात, 15 मीटर पर सेकंद वेग गाठते, 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद वेग गाठते, म्हणजे व्ही दिलेला आहे 15 मीटर पर सेकंद. सुरुवातीचा वेग विराम अवस्थेतून निघाल्यामुळे 0, आणि 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद म्हणजे व्ही हा अंतिम वेग इथे घेऊ आपण. तर निर्माण झालेलं त्वरण काढा. त्वरण म्हणजे ए, आपल्याला माहितच आहे ए किती आहे ते काढा, आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर किती असेल, मग एस इज इक्वल टू काय ते पण काढायचं आहे आपल्याला. सुरुवातीला आपण ए काढूया. आपल्याकडे एक असा फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये यू, टी आणि व्ही तसेच ए यांचा यूज करून एक फॉर्म्युला आहे. तर तो कोणता, गतिविषयक पहिल्या समीकरणानुसार व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता पहा आपल्याला काढायचं काय, तर ए आपण कसं लिहिणार, व्ही मायनस यू इज इक्वल टू ए टी. बरोबर चिन्हाच्या या साईडला जेव्हा यू आणतो त्यावेळी त्याचं साईन प्लस असलेलं मायनस होतं. बरं, आता हा इथे गुणाकारामध्ये आहे, आपल्याला ए पाहिजे, म्हणून व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी इज इक्वल टू ए. आता आपण या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकू, तर उत्तर मिळेल 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर, कारण ऍक्सलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये असतं. आता ऍक्सलरेशन तर मिळालंय, मग आता एस काढणं अगदी सोपं आहे. गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. ओके, एस इज इक्वल टू यू 0, त्याच्यामुळे यू टी यांचा गुणाकार सुद्धा 0, प्लस 1/2 ए आत्ताच काढला आपण 3 टी 5 सेकंद, 5 सेकंद, 5 सेकंद म्हणून 5, आणि म्हणून एस म्हणजेच दिलेल्या वेळात पार केलेले अंतर 37.5 मीटर एवढं आलंय.